नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे एमपीएससी लक्ष युट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी ही एक स्पेशल क्वेश्चन सिरीज आपण घेऊन आलोय. वेगवेगळ्या विषयांच्या क्वेश्चन सिरीज आपण चालू केलेल्या आहेत, त्यामध्ये ही जी सिरीज असणार आहे यामध्ये तुमच्यासाठी महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात आपण काही प्रश्न बघणार आहोत. आणि ही जवळपास 50 प्रश्नोत्तरे याच्यामध्ये असणार आहे, एमसीक्यूच्या माध्यमातून ती असणार आहेत. आणि हे सर्व जे आहे एमपीएससी 2019 परीक्षेसाठी, तसंच कंबाईंड एक्झाम आणि येणाऱ्या क्लरिकल मेगा भरतीसाठी सुद्धा उपयोगाचे असू शकतात. एक एमसीक्यूज असणार आहेत, हाय लेवल, मीडियम लेवल, इजी लेवल, सर्व लेवलचे क्वेश्चन आपण ते आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, एक चांगल्या प्रकारे तयारी व्हावी या दृष्टिकोनातून हे प्रश्न तुमच्यासाठी आहेत. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, त्यासाठी तुम्ही अनअकॅडमीवरती अनअकॅडमी लर्निंग ऍप डाउनलोड करा आणि तिथे लक्ष एमपीएससी या नावाने तुम्ही मला सर्च करू शकता आणि तिथे माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज बघू शकता. मी तिथे टॉप आणि व्हेरीफाईड एज्युकेटर आहेत. मॅडम सुद्धा तुम्हाला अनअकॅडमीवरती मार्गदर्शन करतायत, त्यासाठी तुम्ही अनअकॅडमीवरती डॉक्टर प्रीती या नावाने सर्च केल्यास मॅडमच्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज बघू शकता. माझ्या माध्यमातून काही स्पेशल क्लासेस सुद्धा तिथे घेतले जातात, त्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन तुम्ही अनअकॅडमीवरती करू शकता. तर आपण सुरू करूया. यामध्ये हे जे प्रश्न आहे, प्रश्न समजून घेताना तुम्ही अशा प्रकारचा जो एक महाराष्ट्राचा नकाशा आहे हा तुमच्या समोर ठेवा. हा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट स्क्रीन पॉज करून याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. म्हणजे कसं आहे की महाराष्ट्राचा नकाशा जर तुमच्या समोर असेल तर प्रश्नांची उत्तरं देणं तुम्हाला थोडं जर सोपं जाईल. हा रिसेंटचा नकाशा आहे महाराष्ट्राचा. तर कधीही भूगोलाचा अभ्यास करताना जर नकाशा तुमच्या समोर असेल तर तुम्हाला ते प्रश्न सोडवणं सोपं जाईल. सुरू करूया. पहिला प्रश्न, खालील विधानांपैकी बरोबर विधान ओळखा. पहिलं विधान दिलंय, द्विभाषिक मुंबई प्रांतातील मराठवाडा हा भूप्रदेश हैदराबाद प्रांतात समाविष्ट होता. बघा, म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वीचा आहे. मराठवाडा हा भूप्रदेश हैदराबाद प्रांतात समाविष्ट होता. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी राज्यात 26 जिल्हे, 229 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी पुणे प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे म्हणजे 9 जिल्हे होते. त्यापैकी कुठलं विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर हे जे आहे पहिलं विधान जे आहे बरोबर आहे, कारण की मराठवाडा जो आहे हा हैदराबाद प्रांतामध्ये होता. ज्यावेळी महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळी आजच्या सारखा नव्हता, 26 जिल्हे होते, आता 36 जिल्हे आहे महाराष्ट्रामध्ये, 229 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते, आता 6 प्रशासकीय विभाग आहेत. आणि ज्यावेळी स्थापन झाला त्यावेळी सर्वात जास्त जिल्हे हे पुणे प्रशासकीय विभाग होते. त्यामुळे वरील सर्व जे आहेत हे सर्व आपले ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखा. 1 मे 1981 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्हा अस्तित्वात आला. बरोबर आहे, जालना जिल्हा हा औरंगाबाद मधून वेगळा झाला. ज्यावेळी आपण महाराष्ट्र निर्मितीचा व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये सर्व हे डिटेल बघितले होते. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे हे तालुके अमरावती जिल्ह्यात आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. आता हे कशा प्रकारे लक्षात ठेवायचं, का कशावरून काढता येईल हे सुद्धा आपण समजून घेऊया. कारण अशा प्रकारचे काही स्पेशल नाव आहे, जसं रेल्वे म्हटलंय, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अशा प्रकारचे तालुक्यांचे नावं आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. रत्नागिरी हा कोकण प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा. तर रत्नागिरी सुद्धा सर्वात मोठा जिल्हा आहे प्रशासकीय दृष्टिकोनातून. तर वरील सर्व जे आहेत हे बरोबर आहेत, सगळे स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर स्टेटमेंट आहेत. तर जे मगाशी मी डिस्कस केलं की एक वेगळे जे तालुक्यांचे नाव आहेत, काही कॉमन तालुक्यांचे नाव आहेत, काही जे विशेष नाव आहेत, हे नावं तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढील योग्य जोड्या जुळवा. काही उद्योगधंदे, लघु उद्योग सांगितलेले आहेत आणि जिल्हा कुठला आहे ते सांगितलेलं आहे. जिल्हा किंवा कुठल्या ठिकाणी आहेत हे जिल्हा किंवा ठिकाण दिलेलं आहे. खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प, रेयॉन, थळ वायशेत जो खत प्रकल्प आहे हा, आणि मधुमक्षिका पालन. तर याच्यामध्ये काही ना काही आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. जसं आता मधुमक्षिका पालन आहे हे महाबळेश्वर येथे केलं जातं. तर हे जर ऑप्शन कुठे दिलाय, ड साठी जे 3 आहे कुठे दिलंय आपण शोधलं तर आपल्याला या ऑप्शन मध्ये दिसेल, ड साठी 3 इथेच आहे. कारण मधुमक्षिका पालन हे कशा प्रकारे लक्षात राहतं की मधमाशी दिन ज्यावेळी साजरा झाला होता मे महिन्यामध्ये, त्यावेळी एक डिक्लेअर करण्यात आलं होतं की मधमाशी जे हनी बी पार्क जो आहे हा महाबळेश्वर येथे स्थापन केला जाणार आहे आणि महाबळेश्वर येथे मधुमक्षिका पालन होतात. थळ जो वायक्षेत प्रकल्प आहे हा जो खत प्रकल्प आहे हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आपल्याला दिसून येतो कारण की हा अलिबाग येथे आहे. खत प्रकल्प एक मोठा खत प्रकल्प आहे. थळ जे आहे, थळ हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं. खनिज तेल शुद्धीकरण माहूल येथे आहे, खनिज तेलाचं शुद्धीकरण. आणि रेयॉनचे प्रकल्प जे आहेत ते कल्याण येथे. तर अशा प्रकारे जोड्या आपल्याला जुळवता येईल, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, खालील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा. इथे काय म्हटलंय, चुकीचं विधान आपल्याला ओळखायला सांगितलंय. सध्या कोकण प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्हे आहेत, सध्या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे आहेत,
नागपूर प्रशासकीय विभागामध्ये अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा हे जिल्हे येतात. तर कोकण प्रशासकीय विभाग 7 जिल्ह्यात बरोबर आहे, हे ऑप्शन हे जे आहे हा बरोबर आहे. कारण कोकणमध्ये जर आपण विचार केला तर मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि रिसेंट झालेला पालघर, म्हणजे एकूण 7 जिल्हे आहेत. औरंगाबाद प्रशासकीय विभाग जर तुम्ही नकाशा जर बघितला तर नकाशामध्ये बघितलं तुम्हाला लक्षात येईल की औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे आहेत आणि अकोला जो आहे नागपूर प्रशासकीय विभागामधले जिल्हे नसून हे अमरावती प्रशासकीय विभागामधले. पण नकाशा बघून एक वेळा परत समजून नकाशामध्ये बघितल्यास आपल्या लक्षात येईल की हा जो कोकण प्रशासकीय विभाग आहे यामध्ये 7 जिल्हे, औरंगाबाद प्रशासकीय विभाग 8 जिल्हे, तर आपल्याला तिसरं स्टेटमेंट जे दिलंय अकोला, बुलढाणा, वाशिम हे येतात अमरावती प्रशासकीय विभागामध्ये. म्हणजे औरंगाबाद हे जे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा हे जिल्हे आहेत. त्यामुळे जे क ऑप्शन आहे हे चुकीचं, क स्टेटमेंट जे आहे ते चुकी. तर इथे जे आहे आपल्याला उत्तर याचं लिहिता येईल, क जे आहे हे आन्सर बरोबर आहे. परत योग्य जोड्या जोडा लघु उद्योग आणि उद्योगधंद्यांच्या बाबतीत. पहिलं दिलंय हिऱ्यांना पैलू पाडणे, चांदीचे दागिने, वनस्पती तूप आणि काच. यामध्ये जर आपण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की वनस्पती तुपाचा कारखाना जो आहे हा अकोला येथे आहे. मग हे जर एक माहित असेल क चं दोन कुठे आहे, तर क चं दोन जे या ऑप्शन मध्ये आहे, या ऑप्शन मध्ये आणि या ऑप्शन मध्ये सुद्धा आहे. तर दुसरं सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, काच, काच कारखाने जे आहेत हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे ड साठी 3 असलेलं हे एक ऑप्शन आहे. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर हिऱ्यांना पैलू पाडणे हे आहे माहुली येथे, आणि जे चांदीचे दागिने हे कोल्हापूर जिल्ह्यामधील हुपरी येथील प्रसिद्ध आहेत. तर ऑप्शन 2 जे आहे याचं बरोबर उत्तर आहे. असं इलिमिनेशन पद्धतीने तुम्हाला जाता आलं पाहिजे. कुठलेही सर्वच एकदम ज्ञान असेल असं नाही, पण नेमकं योग्य उत्तर कसं आहे हे आपल्याला सोडवता आलं पाहिजे. पुढील विधानांपैकी बरोबर विधान ओळखा. कोकण प्रशासकीय विभागामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकही तालुका नाहीये. नाशिक प्रशासकीय विभागात नंदुरबार हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे, सर्वात नवीन झालेला जिल्हा तिथला. आणि अमरावती प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके हे वाशिम जिल्ह्यामध्ये. तर याच्यामधलं जे आहे मुंबई प्रशासकीय उपनगर जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही हे जे आहे हे नाही आहे. मुंबई उपनगरमध्ये 3 जिल्हे आहे, कुर्ला, बांद्रा आणि वरळी. कुर्ला, बांद्रा आणि अंधेरी हे 3 तालुके करण्यात आलेले आहे प्रशासकीय कामासाठी. त्याच्यामुळे हे जे आहे हे चुकीचं आहे. तर बरोबर विधान जर विचार केलं तर नाशिक आणि हे जे ब आणि क जे विधान आहेत हे बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर जर आपण बघितलं तर ऑप्शन 2 हे बरोबर आहे. योग्य जोड्या जुळवा जिल्हे आणि तालुक्याच्या बाबतीत. रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, अहमदनगर, अमरावती, बीड, सातारा, सोलापूर आणि याच्यामध्ये तालुक्यांची संख्या दिलेली आहे. आता हा जो आहे हा आपला डिटेल अभ्यास करताना माहीत असणं गरजेचं आहे. काही तालुके आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला आठवण असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रायगड, नाशिक आणि जळगाव याच्यामध्ये जवळपास 15-15 तालुके आहे. 16 तालुके जे आहे महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्यामध्ये आहे, नांदेड आणि यवतमाळ. पुणे, अहमदनगर, अमरावती यामध्ये 14 जिल्हे आहेत. तर ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल त्याची तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याची जर माहिती असेल तर तुम्ही त्याच्यावरनं उत्तर जे आहे ते काढू शकता. जर आपण हे 2 बघितले अ साठी 3 जे दिलं आहे हे एकाच ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यावरनं आपण बाकीचं सुद्धा बरोबर कॅल्क्युलेट करू शकतो. क बीडसाठी काय म्हटलंय 2 11 तालुके आणि ड जे आहे 4 साठी 9 तालुके जे आहे रत्नागिरी, औरंगाबाद आणि परभणी तालुक्यामध्ये. खालील विधानांबरोबर विधानांपैकी बरोबर विधान ओळखा. प्रादेशिक विभागात सर्वात जास्त क्षेत्रफळ हे विदर्भाचे आहे. आता इथे काय म्हटलंय प्रादेशिक विभाग म्हटलाय, याबद्दल सुद्धा आपण सर्व माहिती घेतली आहे. प्रादेशिक विभाग कुठले आहेत ते बघितलं होतं, विदर्भ, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण. मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये 76 तालुके आहेत, म्हणजे औरंगाबाद विभागामध्ये. आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्र किनारा हा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे. ते जे आहे सर्व बरोबर आहेत. जवळपास 192 किलोमीटरचा समुद्र किनारा जो आहे रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे. योग्य जोड्या जुळवा. संशोधन संस्था आणि ठिकाण कुठले, कुठे या संशोधन संस्था आहेत त्याचं हेडक्वार्टर हे सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. कारण की या ज्या संशोधन संस्था आहे याची माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर कापूस तंत्रज्ञान विषयक प्रयोगशाळा जी आहे ही मुंबई इथे आहे. ही जी आहे मुंबई इथे आहे. कापूस केंद्रीय कापूस संशोधन केंद्र संस्था ही नागपूरमध्ये आहे. कारण की विदर्भामध्ये जे आहे कापूस जास्त प्रमाणात होतो त्यामुळे ही जी आहे इथे नागपूर इथे आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा जी आहे ती पुणे येथे. रासायनिक प्रयोगशाळा, केमिकल लॅबोरेटरी जी आहे, केमिकल लॅबोरेटरी ही पुणे येथे आहे. तर स्कूल ऑफ आर्टिलरी ही देवलाळी. आता देवलाळीबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाशिक जिल्ह्यामधलं आहे. इथेच जे आहे
भारतीय सेनेमध्ये अर्जुन K9 टँक जे आहे हे सोपवण्यात आलं ते भारतीय सेनेला. नाशिक जिल्ह्यामधला देवलाळी कॅम्प जो आहे महत्वाचा भाग आहे. पुढील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा. उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्हा वेगळा झाला होता, बरोबर आहे. लातूर जिल्हा जो आहे उस्मानाबादमधून वेगळा झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली, गडचिरोलीला निर्माण झालेला जिल्हा हा चंद्रपूर मधूनच झालेला आहे. अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा वेगळा झालेला आहे, हे बरोबर आहे. रायगड जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झाला, नाही रायगड जिल्ह्यातून सिंधुदुर्ग झालेला नाही, सिंधुदुर्ग झालेला आहे हा रत्नागिरीमधनं. तर जे ड उत्तर बरोबर आहे. खालील विधानांपैकी बरोबर विधान ओळखा. देशातील एकूण समुद्र किनाऱ्यापैकी 9.58% समुद्र किनारा महाराष्ट्राला आहे, 720 किलोमीटरचा समुद्र किनारा. आणि भारताला जो जवळपास 7,100 किलोमीटरचा जो समुद्र किनारा लाभलेला आहे म्हणजे जवळपास 9.858% हे बरोबर आहे. महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमारेषा मध्य प्रदेशची आहे, ही सुद्धा माहिती आपण घेतली होती. आपला जो महाराष्ट्राच्या प्राकृतिक भाग प्रादेशिक बद्दलचा जो आपण घेतला होता, राजकीय विभागाबद्दलचा जो व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेस तेलंगणा राज्याची सीमा आहे. आग्नेय दिशा माहीत असणं गरजेचं आहे. जर आपण एक नकाशाचा विचार केला तर नकाशामध्ये ही जी या बाजूची दिशा आहे आग्नेय दिशा आणि या आग्नेय दिशेला तेलंगणाची सीमा आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व जे आहेत हे स्टेटमेंट बरोबर आहेत. योग्य जोड्या जुळवा. लघुउद्योग, उद्योगधंदे याच्यामध्ये हातकागद, मातीची भांडी, लाकडी खेळणी आणि कोसावर रेशीम. तर लाकडी खेळणी जी आहेत ही आपल्याला माहिती आहे भद्रावती, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील लाकडीची खेळणी जी आहेत, लाकडीची खेळणी जी आहे ती परळी वैद्यनाथ ते प्रसिद्ध. हातकागद जो बनतो हा हातकागद जुन्नर येथे बनतो, हातकागद जुन्नर येथे. त्यानंतर मातीची भांडी जी आहेत ती प्रसिद्ध ती चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे आदिवासींनी बनवलेली ही भांडी प्रसिद्ध आहेत. लाकडी खेळणी ही परळी वैजनाथ येथे. तर कोशाचं रेशीम जे आहे आरमोरी, आरमोरीचं जे आहे इथे तुतीची पाने जी आहे या गडचिरोलीच्या जंगलामध्ये तुतीची पाने जास्त प्रमाणात उपलब्ध होतात, त्यामुळे रेशीम जे आहे या भागामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतं. तर याचं जर आपण ऑप्शन बघितलं तर अ साठी 2, ब साठी 1, तर यापैकी हे जे चौथं ऑप्शन जे आहे हे बरोबर आहे. तर सगळे तुमच्याकडे नोंद करून ठेवा, एक चांगल्या प्रकारचं आहे. पॉसिबल झाल्यास तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती याची जी PDF फाईल आहे ही मी देण्याचा प्रयत्न करेल टेलिग्रामवरती. तर तुम्ही आज टेलिग्रामवरती जाऊन बघा, संध्याकाळी तुम्हाला ती मिळेल. हिंगोली जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागातील सर्वात लहान जिल्हा आहे. चुकीचं विधान ओळखायचं आहे. हिंगोली हा प्रशासकीय विभागामधील औरंगाबाद प्रशासकीय विभागामधील सर्वात लहान जिल्हा. कोकण प्रादेशिक विभागात 50 तालुके आणि अमरावती विभागातील सर्वात जास्त तालुके यवतमाळ जिल्ह्यात. हे सुद्धा आपण डिस्कस केलं होतं की यवतमाळ आणि नांदेडमध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत, त्यामुळे यवतमाळमध्ये 16 जिल्हे सर्वात जास्त तालुके सॉरी सर्वात जास्त तालुके म्हणायचं तुम्हाला, सर्वात जास्त तालुके जे आहेत ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. ते सर्व जे आहेत हे सर्व बरोबर आहेत, त्यामुळे चुकीचं विधान यापैकी कुठलंच नाही म्हणून उत्तर येईल यापैकी नाही. महामंडळ, महामंडळ आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्राचे हातमाग महामंडळ, त्यानंतर महाराष्ट्र राज्य भूविकास महामंडळ आणि राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, त्याचे हेडक्वार्टर्स कुठे आहे ते आपल्याला माहिती करायची. महाराष्ट्र वखार महामंडळ म्हणजे जे याच्यामध्ये गोडाऊन्स आहेत ते गोडाऊन्सचं जे महामंडळाचं आहे हे आहे पुणे येथे. हातमाग महामंडळाचं जर आपण विचार केला तर हातमाग महामंडळ ते नागपूरला आहे. भूविकास महामंडळ हे मुंबईला आहे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ हे जे आहे नाशिक येथे आहे. तर आपण जर बघितलं तर यासाठी येणार 3, 3, 1, 2, 4 असा ऑप्शन काय दिलेला आपण बघूया. 3, 1, 2, 4 तर ऑप्शन 3 जे आहे याच्यामध्ये हे बरोबर ऑप्शन आहे. पुढील प्रश्न, खालील विधानांपैकी बरोबर विधान ओळखा. सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव हे गोंदिया जिल्ह्यातील तालुके आहेत. बघा इथे परत आलाय की स्पेसिफिक आलाय अर्जुनी असं नाव आलंय, त्याच्यामुळे ते आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. नाशिक प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके हे धुळे जिल्ह्यामध्ये आहेत आणि खान्देश या प्रादेशिक विभागात 25 तालुके आहेत. तर खान्देश प्रादेशिक विभाग म्हटलं तर काय येईल, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्हा. तर धुळे जिल्ह्यामधनं ज्यावेळी नंदुरबार वेगळा झाला तर सर्वात कमी तालुके जे आहेत धुळेमध्ये शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत नाशिक प्रशासकीय विभागामध्ये. आणि सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव हे दोनही तालुके जे आहेत हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. प्रसिद्ध असं नवेगाव बांध जे अभयारण्य आहे जे या अर्जुनी मोरगाव या तालुक्यामध्ये आहेत. तर वरील सर्व जे आहे बरोबर उत्तर आहे याचं चौथं. उद्योगधंदे आणि लघुउद्योग
वेगवेगळे सिमेंट, चिनी माती, भांडी, नाणी आणि मिग लढाऊ विमाने, तर हे कुठे आहेत? तर आपल्याला माहित असलं पाहिजे, मिग लढाऊ विमानांचा जो कारखाना आहे हा नाशिक येथे आहे, नाणी जी म्हणतात मुंबई येथे टाकसाळ आहे, सिमेंट उद्योग जो आहे हा भद्रावती, लढाऊ विमान जे आहे ते नाशिक येथे, नाणी जी आहे टाकसाळ जी आहे ती मुंबई येथे, चिनी मातीची भांडी जी प्रसिद्ध आहे ती भद्रावती येथील, आणि सिमेंट कारखाना जो आहे तो पाटणबोरी येथे आहे, यवतमाळ जिल्ह्यामधील पाटणबोरी. ऑप्शन येईल 3, 1, 3, 1, 2, 4, तर ऑप्शन 3 नंबर याचा करेक्ट आहे. खालील विधानांपैकी चुकीचं विधान ओळखा. औरंगाबाद राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे, औरंगाबाद हा क्षेत्रफळाने, बघा औरंगाबाद विभाग क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, विदर्भ या प्रादेशिक विभागात सर्वात जास्त 11 जिल्हे, भंडारा जिल्ह्यातून गोंदिया हा 35वा जिल्हा अस्तित्वात आला. तर हे जे आहे चुकीचं विधान यापैकी कुठलंच नाही आहे, सगळे बरोबर आहेत. प्रशासकीय विभागाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा क्षेत्रफळाने औरंगाबाद विभाग आहे म्हणजे मराठवाडा. विदर्भामध्ये 11 जिल्हे अमरावती आणि नागपूर मिळून, आणि गोंदिया जो आहे हा भंडारा जिल्ह्यामधून वेगळा करण्यात आला होता. 35वा जिल्हा आहे आणि आता 36वा जिल्हा जो तयार झालेला आहे तो पालघर. तर याचं उत्तर येईल यापैकी नाही. खालील विधानांपैकी बरोबर विधान ओळखा. कोकण किनारपट्टीची पूर्व पश्चिम रुंदी ही 30 ते 60 किलोमीटर आहे. तर हे बरोबर आहे, कोकण किनारपट्टी अतिशय अरुंद आहे आणि जी लांबी रुंदी जी आहे ही 30 ते 60 किलोमीटर आहे. कोकण किनारपट्टीचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 30,394 किलोमीटर आहे, बरोबर आहे. आणि कोकणचा उत्तरेकडील भूभाग हा जांबा खडकांनी बनलेला आहे. तर इथे उत्तरेकडील जो शब्द आहे चुकीचा आहे. कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला जो भाग आहे हा जो आहे हा जांबा खडकांनी बनलेला आहे. त्याच्यामुळे फक्त अ आणि ब बरोबर आहे, क हे चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन 1 जे आहे याचं बरोबर उत्तर आहे. योग्य जोड्या जुळवा. थंड हवेचे ठिकाण आणि त्याचा जिल्हा सूर्यमाळ, पाल, माथेरान आणि नरनाळा. तर नरनाळा जे आहे हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे, अकोला जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर माथेरान जे येतं हे रायगड जिल्ह्यामध्ये, मुंबईच्या जवळ असलेलं माथेरान येणार रायगड जिल्ह्यामध्ये. पाल जे आहे हे येणार जळगाव जिल्ह्यामध्ये. तर सूर्यमाळ जे येतं हे पालघर जिल्ह्यामध्ये, पहिले ठाणे जिल्ह्यामध्ये होतं, आता सूर्यमाळ जे येतं ते पालघर जिल्ह्यामध्ये. त्यामुळे यासाठी ऑप्शन देणार हे पहिलं जे ऑप्शन आहे हे बरोबर आहे, ऑप्शन 1 हे बरोबर उत्तर आहे. योग्य जोडा जुळवा. औंच पठार, सासवडचं पठार, खानापूरचे पठार आणि गाविलगडचं पठार. तर आपण ज्यावेळी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग बघितला होता त्यावेळी याबद्दलची सुद्धा माहिती ही बघितली होती. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहे. तर औंधचं पठार येतं हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे, औंच पठार सातारा जिल्ह्यामध्ये येतं. सासवडचं पठार पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये सासवड येतं, जेजुरी तालुक्यामध्ये येतं ते. आणि खानापूरचे पठार हे येणार सांगली जिल्ह्यामध्ये. तर गाविलगडच्या ज्या टेकड्या आहेत त्या अमरावती जिल्ह्यामध्ये, त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये असलेलं गाविलगडचं पठार. तर अशा प्रकारे आन्सर्स आपल्याला हे करता येतील. एक जरी तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही त्यातनं इलिमिनेशन पद्धतीने आन्सर्स करेक्ट आन्सर हे घेऊ शकता. पुळण किंवा बीच दिले, बीचेस दिले आहेत, हे कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये बीचेस आहेत हे सांगितलेलं आहे. तर यामध्ये हरणे, श्रीवर्धन, गिरगाव. गिरगाव जे आहे मुंबई शहरमध्ये येणार गिरगाव, गिरगाव चौपाटी जी येते ही आपल्याला माहिती आहे मुंबई शहरामध्ये आहेत. तर हरणे, हरणे जे बंदर आहे हे रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असा सुवर्णदुर्ग जो किल्ला आहे हा रत्नागिरी जिल्ह्यामधील हरणे येथे. श्रीवर्धन जे आहे, श्रीवर्धन येतं हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं. श्रीवर्धन पेशव्यांचं मूळ गाव जे श्रीवर्धन त्याला म्हटलं रायगड जिल्ह्यामध्ये, आणि शिरोडा येणार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न बघूया. किल्ले आणि इथे जिल्हा विचार सांगितलेले आहे. तर किल्ला आणि जिल्हा वसंतगड, प्रचंदगड, गोरखगड आणि पारगड. तर वसंतगड जो जिल्हा आहे हा येतो सातारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर प्रचंडगड, प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यामध्ये. गोरखगड हा येतो ठाणे जिल्ह्यामध्ये. तर पारगड येणार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये जर आपण ऑप्शन बघितलं तर ऑप्शन 4 जे आहे याचं हे जे आहे करेक्ट आन्सर आहे. परत शिखर आणि उंची दिलेली आहेत. तर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसूबाई, आणि दुसऱ्या क्रमांकाचं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ते म्हणजे सालेरचं शिखर. तर सालेरची जी उंची आहे ही 1567 मीटर आहे. तर याचं जे आपण ऑप्शन जर बघितलं तर अशा प्रकारे येईल. तर 1 सोबत 4 जे आहे ते कशामध्ये, या दोन याच्यामध्ये आहे. 1 सोबत 4 जे दिलं इथे दिलेलं आहे आणि इथे दिलेलं आहे.
त्यानंतर वैराट, वैराट जे आहे हे शिखर जे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये येतं. वैराटची जी उंची आहे ही आहे 1177 मीटर. आणि महाबळेश्वर जर येणार तर ते येतं, तर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर कुठलं अजून येत आहे, ब साठी एक याच्यामध्ये सुद्धा दिलंय, यासाठी सुद्धा दिलंय. तर महाबळेश्वरची जी उंची आहे ही 1438 मीटर आहे. महाबळेश्वर 1438 मीटर उंच आणि तोरणा जो आहे तो 1404 मीटर उंच. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन जे येणार हे 3 जे आहे ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे. खालील शिखरांचा उंची प्रमाणे उतरता क्रम लावा. बघा उतरता क्रम सांगितलेला आहे. आपण सगळ्यात आधी बघितलं होतं की साल्लेर जे आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे नाशिक जिल्ह्यामधलं, त्यामुळे साल्लेर जे आहे याच्यामध्ये सर्वात पहिल्याच ऑप्शनमध्ये इथे दिलेलं आहे. त्यामुळे साल्लेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड आणि सप्तशृंगी हा जो सिक्वेन्स येईल हा सिक्वेन्स बरोबर असेल. वेगवेगळे घाट दिलेले आहेत, घाट आणि मार्ग याबद्दलची सुद्धा आपण एक डिटेलमध्ये जी माहिती आहे घाट आणि मार्गांची, कुठला घाट कोणाला जोडतो याबद्दलचा सुद्धा आपण एक लेसन जो घेतला होता, एक लेक्चर घेतला होता महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामध्ये, कोकण आणि सह्याद्री ज्यावेळी आपण अभ्यासला होता त्यावेळी. तर थळघाट आणि कसाराघाट हा आपल्याला माहिती आहे नाशिक आणि मुंबईला जोडणार आहे. थळ आणि कसाराघाट नाशिक मुंबईला जोडतो. तर पस्त 3 जे आहे कशामध्ये आपण एक वेळा टॅली करूया, यामध्ये आहे आणि 4 मध्ये आहे. नंतर जो आहे बोरघाट, बोरघाट जो जोडतो हा मुंबई आणि पुण्याला जोडणारा जो एक्सप्रेस हायवेचा मार्ग आहे त्याला तो बोरघाटामधनं जातो मुंबई आणि पुणे. तर ब साठी 1 जे दिलेलं आहे हे दोन्ही मध्ये दिलेलं आहे. परत लळिंगबारी घाट, लळिंगबारी घाट जो जोडतो हा जोडतो धुळे आणि मुंबईला, धुळे आणि मुंबईला जोडणार लळिंगबारी घाट. आणि परसनी घाट जोडणार आहे वाई आणि पाचगणी यांना जोडणारा. तर ऑप्शन जे आहे याचं 4 जे आहे याचं बरोबर येईल. खाड्या आणि जिल्हे सुद्धा दिले आहेत, कालावली खाडी, रोहा खाडी, वसईची खाडी आणि मनोरीची खाडी. तर वसईची खाडी जी आहे आपल्याला माहिती आहे की ही आता पालघर जिल्ह्यामध्ये येते वसईची खाडी. तर क साठी 2 जे आहे ह्या 2 ऑप्शन मध्ये आहे, तर याच्यामधून आपल्याला इलिमिनेशन करावं लागणार आहे. रोहा, रोहा जो येतो हे येतं रायगड जिल्ह्यामध्ये, रोहा सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये येतं. त्यामुळे हे एक आपण जर बघितलं 2 साठी 1 कशामध्ये आहे, 2 साठी 1 ऑप्शन जे दिलं आहे ते या दोन्ही मध्ये दिलेलं आहे. कालावली, कालावलीची खाडी जी आहे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, कालावलीची खाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तर मनोरी जी आहे, मनोरी जी आहे ते मुंबईमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही इलिमिनेशनच्या माध्यमातून करू शकता. इथे जे आन्सर याचं 1 हे आन्सर येईल. किल्ला, परत किल्ले आणि जिल्हे दिलेले आहेत, मुंगी तुंगी, मनोहरगड, रतनगड. तर याचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुम्हाला कुठलं माहिती त्याप्रमाणे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा 27व्या प्रश्नाचं. खालील विधानांपैकी चुकीचं विधान ओळखा. जांबा खडकाची निर्मिती क्रॅस्टेशियन भूगर्भीय कालखंडात झालेली आहे. हे जे आहे ऑप्शन हे बरोबर आहे. क्रॅस्टेशियन भूगर्भीय कालखंडामध्ये जे आहे जांबा खडकांची निर्मिती झालेली आहे. कारण काय, सर्व जे खनिज आहे असेंद्रिय द्रव्य हे खाली वाहत गेलेले आहेत, त्यांचं संचयन खाली भाग झालंय. आर्कियन खडक हा जो आहे भूखडकांचा पायाभूत खडक आहे, भूखडकांचा, महाराष्ट्राच्या भूखडकाचा पायाभूत खडक आहे. बरोबर आहे. आर्कियन खडक म्हणजे बेसॉल्टचा जो येतो तो. आणि धारवाड प्रकारच्या खडकात लोहखनिज सापडत नाही, धारवाड प्रकारच्या खडकामध्ये लोहखनिज सापडत नाही. खालील विधानांपैकी बरोबर ओळखा. शेल, चुनखडीचे दगड, गारगोटी या कडप्पा कालखंडातील प्रमुख खडक आहेत. तर हे बरोबर आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात थोड्या प्रमाणात विंध्यान कालखंडातील खडक सापडतो. ज्यावेळी महाराष्ट्राच्या भूगोलाचा आपण अभ्यास करतो तर हा एक बेसिक पार्ट त्याच्यामध्ये येतो. आणि अतिताश्म हे ज्वालामुखी प्रकारचे खडकाचं उदाहरण आहे. बरोबर आहे. तर अतिताश्म जो खडक आहे हा ज्वालामुखीच्या उद्रेकामधून निर्माण झालेल्या लावातून तयार होतो. त्यामुळे वरील सर्व जे आहेत ते विधाने बरोबर आहेत. महाराष्ट्र राज्याचा भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या भक्कम आहे. इथे आपल्याला चुकीचं विधान ओळखा म्हटलंय. महाराष्ट्र राज्याचा भूभाग भूशास्त्रीय दृष्ट्या भक्कम आहे. बरोबर आहे. कारण जो बनलेला आहे तो बेसॉल्ट खडकापासून बनलाय. महाराष्ट्राचा भूभाग विविध खडकांपासून बनलेला आहे. बऱ्याच प्रकारचे खडक आहेत. मुख्यत्वे जर आपण बघितलं तर बेसॉल्टचा खडक आहे पण इतर सुद्धा खडक आहेत. महाराष्ट्राच्या भूभागावर अनेक भूकंप होतात त्यामुळे तो अस्थिर आहे. तर नाही, हे कारण नाही आहे भूभाग अस्थिर त्यामुळे नाही आहे. इथे आपण बघितलं भूशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे त्यामुळे हा अस्थिर असणं शक्य नाही. तर हे जे आहे हे चुकीचं विधान आहे. क विधान जे आहे ते चुकीचं आहे. आर्कियन प्रकारच्या खडकात लोहखनिज साठे असल्यामुळे त्याला लोहखनिज श्रेणी असं म्हणतात. बरोबर आहे. स्फटिक आणि हे सर्व स्फटिकमय पदार्थ आहे. बरोबर आहे. आपण काय बघितलं होतं आधीच बघितलं होतं लोहखनिज जे आहे हे त्या प्रकारच्या खडकामध्ये नव्हतं, आर्कियन प्रकारच्या खडकामध्ये सापडतात. आणि आर्कियन प्रकारातील खडक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात सापडतात. म्हणून इथे लोहखनिजाच्या खाणी या भागामध्ये आहेत. तर दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत.
महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झालेली आहे? तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ऑप्शन दिले आहे, धारवाड खडक, धारवाड श्रेणी, विंध्यन श्रेणी, गोंडवन श्रेणी आणि कडप्पा श्रेणी. त्यापैकी जे आहे गोंडवन श्रेणीमध्ये जे आहे कोळशाची निर्मिती आहे. गोंडवन श्रेणीचे खडक जे आहे हे चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळतात. ऑप्शन 3 हे बरोबर आहे. गोंडवन कालखंडातील खडकाचा विस्तार कोणत्या जिल्ह्यात आहे, जे आपण आता डिस्कस केलं, तर नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. इथे जे उस्मानाबाद, बीड म्हटलंय म्हणून हे चुकीचं आहे. इथे परभणी आलेला आहे, इथे बुलढाणा आणि पुणे आलेला आहे, त्यामुळे या भागात नाहीये. हे जे चारही जिल्ह्यामध्ये जे आहे गोंडवन कालखंडातील खडकांचा विस्तार आहे. धारवाड खडकात सोने, तांब, शिसई खनिज आढळतात. ऑप्शन दिलेले आहेत. विंध्यन प्रकारचे खडक महाराष्ट्रात फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात, बरोबर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, राधानगरी, नेसरी भागात कलाडगी शैलीचे खडक आढळतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि कोकणातील कमी जाडीच्या सागरी चुनखडीला करळ हे विशेष नाव आहे, लक्षात ठेवा. करळ असं म्हटलं जातं, चुनखडी किंवा चुनाची करळ ज्याला असं म्हटलं जातं, बरोबर आहे. त्यामुळे हे जे आहे सर्व यापैकी बरोबर आहे. यापैकी कुठलंच विधान चुकीचं नाही आहे, सगळे विधानं जे आहेत ती बरोबर आहेत. पुढील विधानांपैकी बरोबर विधान ओळखा. आर्कियन कालखंडातील खडक जो आहे हा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळतो. आर्कियन कालखंडातील खडक मराठवाड्यातील काहीच भागांमध्ये आढळतो. आणि आर्कियन कालखंडातील खडकामध्ये कृष्णप्रस्तर, ग्रॅनाइट, नीस आणि या शिष्ट याचा समावेश होतो. तर ग्रॅनाइट इथे मिळतो आणि हे मराठवाड्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये, जसं अजिंठा वेरूळच्या लेण्या त्या भागामध्ये अशा प्रकारचे खडक आढळतात. आणि महाराष्ट्रामध्ये जे आहेत भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळतात. त्यामुळे सर्व जे आहे ते बरोबर आहेत. ऑप्शन 4 जे आहे त्याचं बरोबर उत्तर आहे. खालील विधानांपैकी बरोबर विधान ओळखा. महाराष्ट्राचा भूभाग भू हालचालींपासून मुक्त असलेला प्रदेश असं भूशास्त्रज्ञ म्हणतात. आपण यापूर्वीच बघितलं होतं की हा जो प्रदेश आहे हा स्टेबल असा प्रदेश आहे. महाराष्ट्रात पूर्व विदर्भ आणि कोकणच्या दक्षिण भागात प्राचीन निर्मितीचे प्रस्तर आहेत, बरोबर आहे. पूर्व विदर्भ आणि कोकणच्या दक्षिण भागामध्ये आहेत स्थरीत खडक, तिथे पण आढळतात आणि प्राचीन निर्मितीचे प्रस्तर सुद्धा आहेत. आणि महाराष्ट्राचा उर्वरित सर्व भागात दख्खन लावाचे टर, बऱ्याच भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा जर पठार बघितलं तर या दख्खन लावा जो आहे बेसाल्ट खडकापासून जो बनलेला आहे त्यामध्ये दख्खन लावाचे थर आढळतात. ज्या आपण टेकड्या जर बघितल्या त्या टेकड्यामध्ये असे दख्खन लावाचे थर जे आहे ते आढळून येतात. कारण की जवळपास 29 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक या भागावरती झालेला आहे आणि लावा पसरलेला आहे. त्यामुळे वरील सर्व विधान आहेत ती बरोबर आहेत. धारवाड कालखंडातील खडकाचा विस्तार कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर हा जो आहे भंडारा, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग. मगाशीच आपण बघितलेला आहे या जिल्ह्यामध्ये याचा. कडप्पा कालखंडातील खडक जे आहेत ते चंद्रपूर, यवतमाळ, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. हे जे आहे कालखंडातील खडक जे आहे यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करावाच लागेल. खडकांचा जो एक प्रकार असतो, तर खडक आणि महाराष्ट्राच्या कुठल्या भागामध्ये खडकांचे प्रकार आहेत हे समजण्यासाठी तुम्हाला याच्याबद्दल अभ्यास करावा लागेल. माझं एक खडकांवरती जे एक लेक्चर आहे ते अपलोड झालेलं आहे, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. एक लेसन आहे, याची लिंक मी देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला. डोलोमाईट, अभ्रक आणि संगमरवरील खडक, ग्रॅन्युलाइट, सिलिमेनाइट, हॉर्नब्लेंड आणि गारगुटी या प्रकारात हे प्रकार कोणत्या खडकात आढळतात, तर हे सर्व जे प्रकार आहेत हे धारवाड प्रकारचा जो खडक आहे गारगुटी, ग्रॅनाइट हे आपण आता डिस्कस केलं, ते धारवाड प्रकारच्या खडकामध्ये हे आढळतात. डोलोमाईट, अभ्रक, संगमरवर, ग्रॅन्युलाइट धारवाड खडकांमध्ये. आता जे आपण प्रश्न बघणार आहोत हे बघणार आहोत हवामानावरती काय महाराष्ट्राचा प्रश्न बघूया. खालीलपैकी असत्य विधान ओळखा, चुकीचं विधान ओळखायचं आहे. महाराष्ट्रात कोकणात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसास आंबेसरी असं म्हणतात, हे बरोबर आहे. आपण याबद्दल माहिती घेतली होती, आंबेसरी पाऊस जो उन्हाळ्यामध्ये पडतो, आंब्याचा सीझन असतो यावेळी, त्यामुळे त्याला आंबेसरी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनचे पर्जन्यमान अतिशय कमी आहे, बरोबर आहे. फक्त जे आहे परतीचा मान्सून गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्येच पडतो. कोकणात तापमान कक्षा खूप कमी आहे. कोकण जो आहे हा समुद्र किनारपट्टीच्या जवळ असलेला प्रदेश असल्यामुळे केवळ असे असतं 5 ते 6 डिग्री सेल्सिअस ही तापमान कक्षा तिथे आहे. आणि महाराष्ट्रात हिवाळ्यात वारे अतिशय वेगाने वाहतात. हिवाळ्यात नाही, हे जे आहे उन्हाळ्यामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये वेगवान वारे जे आहे हे उन्हाळ्यात वाहतात. त्यामुळे हे जे चुकीचं विधान आहे, फक्त ड विधान जे आहे ते चुकीचं आहे. पुढील पैकी असत्य विधान ओळखा. उन्हाळ्यात खान्देश आणि विदर्भामध्ये तापमान जे आहे ते 46 ते 48 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत असतं, बरोबर आहे. खान्देश आणि विदर्भामध्ये तापमान अतिशय जास्त असतं. कोकणामध्ये सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण
75 ते 80% नाही जास्त असतं, जवळपास 85 ते 90% जास्त असतं. क्युम्युलो निंबस ढगाची निर्मिती आरोह पर्जन्यामध्ये होते, बरोबर आहे. क्युम्युलो निंबस ढग आरोह पर्जन्य ज्या होतं त्यावेळी होतं. आणि महाराष्ट्रामध्ये 12 ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहेत, हे सुद्धा बरोबर आहेत. आणि अजून याच्यामध्ये वाढ होणार आहे, गव्हर्नमेंटने डिक्लेरेशन केलेलं आहे की वाढ होईल अजून. त्याच्यामध्ये फक्त ब जे आहे हे चुकीचं आहे. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. हवा नेहमी कमी भाराच्या प्रदेशाकडून जास्त भाराच्या प्रदेशाकडे वाहते. कमी भाराकडून जास्त भाराकडे कशी वाहू शकणार आहे? हवा जी आहे ती हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहणार, म्हणजे जी आहे जास्त भाराकडून ती आहे कमी भाराच्या वाहते, हे विधान असत्य आहे. रात्री समुद्र उबदार असतात, बरोबर आहे, कारण पाणी सावकाश थंड होते. हवेतील बाष्पधारण शक्ती तापमानावर अवलंबून असते, तापमान वाढलं तर बाष्पधारण शक्ती वाढते. निंब जगापासून गारा हा पडतात, बरोबर आहे. तर जे पहिलं जे आहे हे विधान असत्य विधान आहे, चुकीचं विधान आहे. खालील पैकी इथे आता म्हटलंय सत्य विधान ओळखा. पश्चिम घाटाच्या पश्चिमेस नैऋत्य पाऊस पडतो. पश्चिम घाट जो आहे याच्या पश्चिमेस नैऋत्य मोसमी पाऊस, पश्चिम घाटाच्या पश्चिमेस ही दिशा जी आहे इथे नैऋत्य मोसमी पाऊस पडतो, बरोबर आहे. कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व करतो. एक जनरल जे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच प्रकारचं पर्जन्य आहे, कमी सुद्धा आहे जास्त सुद्धा आहे, पर्जन्यछायेचा प्रदेश सुद्धा आहे, आणि गगनबावड्यामध्ये भरपूर जास्त पाऊस सुद्धा येतो. म्हणजे कोल्हापूर जिल्हा जो आहे वार्षिक पर्जन्याचे वितरणाचं प्रतिनिधित्व करतो. महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यामुळे पडणाऱ्या पावसास पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे, बरोबर आहे. प्रतिरोध प्रकारचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पडतो मान्सूनचा. आणि समुद्र किनाऱ्या जवळ समताप रेषा सरळ असतात. समताप रेषा म्हणजे जर आपण टेम्परेचरच्या ज्या लाईनचं डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर या समताप रेषा ज्या आहे या समुद्र किनाऱ्या जवळच्या असतात, त्या सरळ असतात, कारण तिथे तापमान जे समुद्र किनाऱ्याला समान राहतं. अरबी समुद्रामुळे कोकणचे हवामान वर्षभर सम आणि दमट राहतं, बरोबर आहे. जवळपास तापमानामध्ये काही फरक नसतो, बरोबर आहे. आणि जास्त प्रमाणात तिथे आर्द्रता असल्यामुळे हे दमट राहतं. खंडांतर्गत प्रदेशात बाष्पाच्या कमतरतेमुळे हवामान विषम असतं. खंडांतर भागामध्ये जे आहे बाष्पाची कमतरता असते, त्यामुळे विषम हवामान राहतं. भरपूर हवामानामध्ये किंवा तापमान कक्षेमध्ये जी आहे ही भरपूर प्रमाणात आपल्याला इथे विषमता आढळून येते. म्हणजे जर आपण विचार केला नागपूर किंवा पुण्याचा जर विचार केला तर दैनिक तापमान कक्षा ही भरपूर जास्त असते, 25-30 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. दुपारचं टेम्परेचर 45 जाईल तर रात्रीचं टेम्परेचर हे 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत, ऑप्शन 4 जे आहे ते बरोबर आहे. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. महाराष्ट्रात अवर्षणग्रस्त प्रदेशाचे क्षेत्रफळ 62,000 चौरस किलोमीटर आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 16% लोक अवर्षणग्रस्त भागात राहतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि महाराष्ट्राचा एकूण 90% भूभाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. हिवाळा हा ऋतू सर्वात मोठा आहे, हिवाळा ऋतू सर्वात मोठा नसतो, हिवाळा ऋतू जो आहे लहान असतो, उन्हाळा जो आहे सर्वात मोठा असतो महाराष्ट्रामध्ये. आणि तर जरी आपण बघितलं तर सर्व ऋतू हे सारखेच आहेत, एकूण दिवस जर बघितले तर त्यामध्ये 4-4 महिन्याचे कालावधी असतात, पण हिवाळा ऋतू हा सर्वात मोठा नसतो. मान्सूनच्या निर्मितीत खालीलपैकी कोणता घटक महत्वाचा आहे? पूर्वीय वाऱ्यांचा सम्मिलीन पट्टा उत्तरेकडे सरकणे, उपखंडाच्या वायव्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणे, बरोबर आहे. मान्सून निर्मितीसाठी हे सुद्धा आहे. पूर्वीय वाऱ्यांचा सम्मिलीनचा पट्टा हा जो उत्तरेकडे सरकत जातो त्यामुळे मान्सूनची निर्मिती होण्यास मदत करते. खंड आणि महासागर यांचे तापमान आणि थंड होणे यातील फरक यावरती सुद्धा अवलंबून आहे. आणि दक्षिण गोलार्धात वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होतो, दक्षिण गोलार्धामध्ये वाऱ्याच्या मूळ दिशेमध्ये बदल होते, यामुळे सुद्धा जे आहे मान्सूनच्या निर्मितीसाठी उपयोग आहे. अल निनो एल निनो जे आहेत त्यामुळे हे प्रकार घेतात. अ ब कड हे चारही बरोबर आहेत. खाली दिलेल्या पावसांचे दिवस याप्रमाणे चढता क्रम लावा. बघा काय म्हटलंय, चढता क्रम पावसाच्या दिवसासाठी. तर आपल्याला माहिती आहे सर्वात कमी दिवस वार्षिक जर बघितलं तर म्हसवडचे सर्वात कमी आहे, जवळपास 30 ते 31 दिवस असतात. महाबळेश्वर 117 दिवसाच्या आसपास, आंबोली आणि सर्वात जास्त दिवस जे आहे 123 दिवसाच्या आसपास जे आहेत ते गगनबावडा येथे आहे. त्यामुळे क जे आहे हे बरोबर आहे, गगनबावडामध्ये सर्वात जास्त पाऊस होतो. त्यामुळे हे जे आहे हे कुठले जरी तुम्ही पकडायचं सर्वात चुकीचं येणार, त्यामुळे क जे ऑप्शन आहे बरोबर आहे. इथे आपल्याला विचारलाय चढता क्रम. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणते घटक परिणाम करतात? अक्षवृत्तीय स्तर, बरोबर आहे. महाराष्ट्र जे आहे ते मकर वृत्ताच्या खाली आहे. वने, वनांवरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. सागरी सानिध्य, सागरी किनारा सुद्धा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. महाराष्ट्र जर आपण प्राकृतिक विस्तार बघितला तर खूपच मोठा आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं हवामान जे आहे ते वैविध्यपूर्ण आहे.
तर या सर्व बाबींचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्राच्या हवामानावर पडतो. त्यामुळे उत्तर 4 हे बरोबर आहे. कोकणातील हवेचे बाष्पाचे प्रमाण नेहमी 70% जास्त असतं, बरोबर आहे, कारण समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे, त्यामुळे इथे सर्वात जास्त प्रमाण हे बाष्पाचं असतं. कोकणातील दैनिक कमाल आणि किमान तापमान कक्षेत फारच कमी तफावत असते, हे सुद्धा बरोबर आहे. अ आणि ब बरोबर आहे, अ बरोबर ब, पण हे जे आहे तापमान कक्षा कमी राहण्यासाठी हे जे आहे याचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे, कारण समुद्र किनारा जवळ असल्यामुळे इथे आर्द्रता ही जे आहे बाष्पाचं प्रमाण नेहमी जास्त असतं. त्यामुळे ऑप्शन 3 हे बरोबर आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा. महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस, खालीलपैकी असत्य विधान ओळखा. प्रश्न बघा काय म्हणतात, असत्य विधान ओळखा. असत्य विधान ओळखायचं आहे. महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडतो, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पूर्व भागात पडतो, पठारी भागात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसास वळिवाचा पाऊस, वळीव असं म्हणतात पठारी भागात पडणारा जो पाऊस आहे, महाबळेश्वर हे दुसऱ्या क्रमांकाचे पर्जन्याचं ठिकाण आहे. तर ऑप्शन दिलेले आहेत फक्त ब असत्य, फक्त ड असत्य, ब व ड असत्य, अ व क असत्य. तर याचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला जे आपलं चॅनल आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत राहतं, बरेच तुमच्यासाठी गोष्टी आम्ही घेऊन येत राहतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत तुम्ही शेअर करा. तुमच्याकडे जे स्टडी रिलेटेड ग्रुप असणार त्यामध्ये सजेस्ट करा, रिव्ह्यू करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद.